रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शिकलगार आघाडी सांगली जिल्हा अध्यक्षपदी महेश वसंतराव शिंदे यांची निवड करून जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया RPI पक्षामध्ये महेश वसंतराव शिंदे यांची शिकलगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्याचबरोबर गणेश शिंदे उर्फ शिकलगार, संजय हळंगडीकर या दोघांची जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमात उपस्थित असणारे RPIचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात तसेच जिल्हा उपाध्यक्ष बापूसाहेब सोनवणे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी प्रमोद कांबळे, माणिक गस्ते, दिनेश साबळे, निलेश पवार, मोहन देशमुख, गौतम कांबळे आणि सर्व तमाम भीमसैनिक आणि सर्व शिकलगार समाज या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित होता. तेही पत्रकार आहेत, तेवेळेस प्रत्येक वेळेला आपल्याला त्यांचा पाठिंबा असतो. तेही चांगल्या पद्धतीने काम करतात. त्यांच्यासाठी एक मित्र आले, परंतु सगळे आपली टीम आहे. आपले जे आता सध्या जे चांगलीमध्ये जेवढी टीम आहे आपल्या पोरांची, ते चांगल्या पद्धतीने काम करते. पण ह्या पुढे बरोबर आपण सगळ्यांनी मिळून काम करायचं आहे. आपल्या तळागाळातल्या लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम करायचं आहे. आपल्या लोकांना अजून योजना माहीत नाही आहेत. साधं आपल्या लोकांना आरक्षण या नावाची चीज माहीत नाही. आपल्या लोकांना अजून आरक्षण काय आहे, आपल्या मुलांना शाळा शिक्षणाचं ते सुद्धा माहीत नाही. तर यांच्या माध्यमातून आपण ती सुद्धा पुढे आणण्याचं काम करू, 100% करू. आपल्या लहान लहान मुलांना शाळा शिक्षण योजना काय असतील ती सगळे आपण त्याची व्यवस्था करू. एवढंच मी बोलतो आणि थांबतो. माझी दोन शब्द संपवतो. जय भीम, जय महाराज, जय भीम.